शांताबाई बाई वाड्यावर या सुया घे दोर घे यासारख्या विविध गाण्यांवर बेताल नाचणारी तरुणाई मिरवणुकीत सर्वांनीच पाहिली. तरुणाईचे हे दृश्य काही काळासाठी डोकं सुन्न करणारे देखील होतं. परंतु याच गर्दीमध्ये काही सुज्ञ तरुणाई देखील दिसली. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विज्ञान शाखेच्या 10 मुलांनी शांताबाईच्या गाण्यावर न थिरकता डॉल्बीच्या आवाजाची तीव्रता तपासणीचं काम केलं. 24 तासात एकंदरीत आवाजाची पात्रता 92 डेसिबल इतकी नोंदवली. डॉल्बी आणि ढोलताशाच्या आवाजावर पोलिसांनी मर्यादा घालून मंडळांनी मात्र शांताबाई सुया घे दोर घे अशा विविध गाण्यांवर आपला आवाज वाढवताच ठेवला आणि याचा सर्वांनीच आनंद लुटला. मात्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विज्ञान विभागाच्या 10 मुलांनी मात्र शांताबाईच्या गाण्यावर न थिरकता या डॉल्बीच्या आवाजांची तीव्रता तपासणीचं काम केलं. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली. 24 तासात एकंदरीत आवाजाची पातळी ही 92 डेसिबल इतकी नोंदवली. त्यामुळे ढोल ताशासह डीजेच्या आवाजात फारसा फरक जाणवला नाही. टियक रोडवरील डॉल्बीच्या आवाजाची तीव्रता 85 डेसिबल इतकी होती, तर कुंटे चौकातील आवाजाने 100 ओलांडली होती. सर्वसाधारणपणे मानवांचे कान हे 70 ते 80 डेसिबल इतकाच आवाज सहन करू शकतात, मात्र यावेळी ढोल ताशांनी सरासरी 100 डेसिबल आणि डीजेंनी 110 डेसिबल पर्यंत आपला आवाज वाढवता ठेवला. आणि गेली 16 वर्षे झालं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे साऊंड पोल्युशन मॉनिटरिंग करतो पर्यावरण दृष्टिकोन असल्यामुळे, आणि गेली 2 वर्षे झाले मी यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवाजामध्ये थोडी घट झालेली आहे. कारण असं की मीटिंग्स वगैरे होत असतात पोलिसांचे आणि गणेश मंडळाचे, आणि यावर्षी कारवाई पण खूप झालेली आहे. पोलिसांकडे पण साऊंड लेवल मीटर असल्यामुळे, आणि सर्वात जास्त जर आवाज आपणास पाहण्यात गेला तर श्री गरुड गणपती चौक जर होळकर चौक यामध्ये सर्वात जास्त होता, जो की 96 ॲव्हरेज, आणि सर्वात कमी 4 ते 8 दरम्यान, जो की 89. हां सर, आवाजाची जर तुलना करण्यास पाहिलं तर आवाज हा फक्त डीजे अँड डॉल्बीचा येत नसून त्यामध्ये आपलं एन्व्हायरमेंटल पर्यावरणामधील जे काही घटक, जर लोकांची वर्दळ, त्यांचा आवाज, तसेच डीजे व त्यामध्ये आलेली आवाज कमी जास्त, ढोलताशा, या सर्वांचा मिळून येतो. जर ज्यावेळेस डीजे बंदी झाली त्यावेळेसचा जो आवाज आहे तो पूर्ण ढोलताशांचा आवाज आहे, त्यामुळे तेवढा. आणि डीजेचा पण आवाज जास्त होता. जर प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर उमऱ्या गणपती चौकामध्ये आवाज जास्त होता आणि डीजेवर कंट्रोल असल्यामुळे. त्यामुळे पोलिसांच्या आदेशाला पुण्यातील मंडळाने हरताळ फासल्याचं काम केल्याची नोंदणी स्पष्ट होती आहे.